कुर्ल्यामधील नीरनगरमधील मातृदुग्धशाळा या ठिकाणी असणारी डेअरी, ती डेअरी आज गेले अनेक वर्ष झालेली बंद पडलेली आहे आणि त्या ठिकाणची असलेली 8 हेक्टर जागा, ह्या 8 हेक्टर जागेवरती निश्चितपणाने चांगलं त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन असावं किंवा त्या ठिकाणी एक स्पोर्ट्स क्लब असावं, क्रीडा केंद्र असावं अशी माझी गेल्या 3-4 वर्षापासूनची सरकारकडे मागणी आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा या बाबतीत सकारात्मक आहे आणि निश्चितपणानं त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मला त्यांनी शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्पोर्ट्स क्लब आणि बॉटनिकल गार्डन होणार आहे. पण ह्या 1-2 दिवसामध्येच शासन निर्णय जारी झाला की या ठिकाणची जागा धारावीकरांच्या जे काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी पुनर्वसनासाठी तिथल्या रहिवाशांना ही जागा देण्यात येणार आहे. आणि हा निर्णय ऐकल्यानंतर कुर्लावासीय म्हणून सुद्धा, कारण त्या ठिकाणची जी संपूर्ण जागा आहे डेअरीची, ती डेअरीची जागा जवळजवळ तिथे 800 ते 900 झाडं आहेत पर्यावरणासाठी आणि कुर्लावासियांचा एक मोकळा श्वास आहे आणि म्हणूनच आमचा सर्वांचा या ठिकाणी धारावीकरांच्या पुनर्वसनाला विरोध असणार आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी कुर्ल्यामध्ये आम्ही स्वतः रस्त्यावर उतरणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री आणि सर्व सरकारला विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन त्यांचं त्याच ठिकाणी करावं. कुर्ल्यामध्ये ह्या 8 हेक्टर परिसरामध्ये डेअरीच्या जागेवरती ह्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन आणि त्याचबरोबर रहिवाशांची मागणी आहे की क्रीडा केंद्र त्या ठिकाणी असावं, तर ते स्वप्न सर्वांचं आपण पूर्ण करावं अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.